केंद्रीय स्तरावरच्या पथकाने आज गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बाबत पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना दिलासाही दिला ही एक नैसर्गिक आपत्ती आहे यामुळे खचून न जाता तुम्ही जरा धीर धरा शासनाकडून झालेल्या नुकसानाची तपासणीनंतर निकषाप्रमाणे मदत वेळेवर मिळेल उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उभे राहून आलेल्या पथकातील सदस्यांना झालेल्या नुकसानाबाबत व्यथा मांडल्या यावेळी केंद्रीय पथक त्यांच्याशी संवाद साधत होते केंद्रीय पथकात सहसचिव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तथा पथक पथकप्रमुख रमेशकुमार गंटा अर्थमंत्रालयाचे सल्लागार आर बी कौल व तुषार व्यास कार्यकारी अभियंता यांचा समावेश होता गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले यामध्ये गडचिरोलीसह आरमोरी देसाईगंज चामोर्शी अहेरी मुलचेरा व सिरोंच्या तालुक्यात शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत आलेल्या पथकाला दौऱ्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील सातही तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती छायाचित्रांद्वारे तसेच आकडेवारीच्या माध्यमातून दिली परिस्थितीची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालसकर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी तहसीलदार गडचिरोली महेंद्र गणवीर कल्याणकुमार दहाट व वडसासह संबंधित विभागाचे सर्व विभागप्रमुख स्थानिक तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते